विद्यार्थी मित्रांनो एस एस सी बोर्ड प्रश्नपेढी दोन हजार एकवीस यामधील प्रश्नांचा आपण सराव करत होतो त्यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक दोन त्यातला पहा प्रश्न क्रमांक दोन त्यातला ए आकडा हा दोन गुणांचा प्रश्न असतो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि तो कृतीयुक्त प्रश्न असतो कृती खालील कृती पूर्ण करा या स्वरूपामध्ये तो प्रश्न असतो तर पहा प्रकरण क्रमांक एक दोन चालातील रेषीय समीकरणे गणित भाग एक यामधील दोन गुणांचे प्रश्न आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात आणि तो ते प्रश्न क्वेश्चन क्रमांक दोन ए यामध्ये विचारले जातात ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न पाहूयात आपण पहिला प्रश्न काय आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर तीन या समीकरणांचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा ठीक आहे तक्ता दिलेला आहे पहा एक्स वाय आणि एक्स वाय एक्स ची किंमत पहिली दिलेली आहे आपल्याला इथं वजा सहा एक्स ची किंमत किती दिलेली आहे इथं आपल्याला वजा सहा दिलेली आहे आणि आपल्याला इथं वायची किंमत काढायला सांगितलेली आहे तर पहिल्यांदा जे काही समीकरण आहे ते लिहून घ्यायचं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर तीन लिहिलेलं आहे त्यानंतर पहा त्यानंतर काय सांगितलेलं कि आहे एक ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथं वजा सहाशी किंमत दिलेली आहे मग आता एक ची किंमत आपण इथं घालूया दुसऱ्या स्टेपमध्ये घातली पहा दोन गुणिले एक ची किंमत वजा सहा ठेवली हे वजा तीन वाय बरोबर तीन आहे तसंच पुढं त्यानंतर दोन आणि वजा सहा यांचा गुणाकार झाला वजा बारा वजा तीन वाय बरोबर तीन त्यानंतर वजा तीन वाय बरोबर हे तीन हे वजा बारा इकडे आले की काय होणार आहे अधिक बारा म्हणजे वजा तीन वाय बरोबर किती झाले अधिक पंधरा त्यानंतर आपल्याला वायची किंमत काढायची म्हणजे वजा वाय बरोबर हे अधिक पंधरा हे तीन गुणाकारात आहे इकडे आले की कशात जाणार आहे इथं आपलं भागाकारात म्हणजे पंधरा मधून पंधरा भागिले तीन किती झाले तर पाच म्हणजे वायची किंमत किती आली आपली पाच पण वजा वाय बरोबर पाच आली म्हणजे वाय बरोबर किती आली वजा पाच म्हणजे ही पहिली तुमची रिकामी जागा आली वाय बरोबर वजा पाच त्यानंतर इथं दुसरी पण रिकामी जागा लिहायला सांगितली होती तुम्हाला काय येणार आहे तर पहिल्यांदा एक्स ची किंमत लिहायची वजा सहा सोलफ्राम वायची किंमत लिहिली इथं वजा पाच कळाला आता आपण दुसरी रिकामी जागा पाहूयात इथं आपल्याला एक्स ची किंमत दिली होती आता इथं वायची किंमत किती दिलेली आहे एक ठीक आहे परत आपण हे समीकरण दिलेलं लिहून घेतलं काय आहे समीकरण दोन एक्स वजा तीन वाय बरोबर तीन असं आहे आता इथं वायची किंमत आपल्याला एक ठेवायला सांगितलेली आहे त्यामुळे इथं पहा दुसऱ्या स्टेपला काय होणार आहे हे दोन एक्स आहे तसंच राहणार आहे हे वजा तीन ला वजा तीन आहे तसंच वायची किंमत किती ठेवली एक बरोबर तीन परत पहा दोन एक्स वजा तीन गुणीला एक झाले वजा तीन बरोबर तीन त्यानंतर एक्स ची किंमत काढायची म्हणून दोन एक्स इथंच ठेवले वजा तीन इकडे आले की काय होणार आहे अधिक तीन म्हणजे तीन तीन झाले सहा म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं दोन एक्स बरोबर सहा त्यानंतर परत एक्स बरोबर इथं दोन गुणाकारात आहे इकडे आले की कशात जाणार आहे भागाकारात म्हणजे सहा भागेले दोन सहाला जर दोन ने भागलं तर उत्तर किती येणार आहे आपली इथं तीन म्हणजेच पाहता उत्तर तीन आलेलं आहे मग आता हे तक्त्यामध्ये कसं लिहिलं याच पद्धतीने एक्सची ची किंमत आपल्याला इथं तीन लिहायची आहे बरोबर आहे म्हणजे इथं एक्स ची किंमत आली आपली इथं तीन आणि इथं काय येणार आहे पहिल्यांदा एक ची किंमत तीन नंतर स्वल्प विराम वायची किंमत किती येणार आहे एक कळालं म्हणजे ह्या दोन रिकाम्या जागा आणि ही आणि ही ह्या दोन रिकाम्या जागा अशा एकूण चार रिकाम्या जागा विचारल्या जातात दोन मार्काला अर्धे अर्धी अर्ध्या अर्ध्या मार्काची एक रिकामी जागा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहता दिलेली निश्चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा या अगोदर आपण या पद्धतीचं गणित सोडवलं होतं अगदी सोपं आहे पहा तीन चार वजा दोन आणि पाच केवळ मूल्यात दिलेलं आहे आपल्याला डीची किंमत काढायची आहे निश्चयकाची किंमत काढायची आहे काय करतो आपण तिरकस गुणाकार करतो माहितीये तुम्हाला म्हणजे तीन गुणिले काय होणार आहे इथं पाच म्हणजे पहिली रिकामी जागा तुमची काय येणार आहे बा तीन गुणिले इथं पहिली रिकामी जागा येणार आहे पाच बरोबर आहे परत दो वजा दोन गुणिले चार इथं चार आहे इथं वजा ऑलरेडी दिलेला आहे मग वजा परत लिहायची हे वजाला वजा ऑलरेडी तसंच आहे सॉरी तीन गुणिले पाच हे पहिलं झालं त्यानंतर वजा चिन्ह आपण लिहितोच बरोबर आहे त्यानंतर बघा आता इथं आपल्याला दुसरी रिकामी जागा घ्यायची लिहायची आहे काय आहे तर इथं वजा दोन गुणिले चार त्यामुळे गोलकंसात येणारे दुसरी रिकामी जागा आपली वजा दोन गुणिले चार म्हणजे दुसरी रिकामी जागा आली आपली वजा दोन त्यानंतर पहा आता इथं तीन गुणिले पाच तीनापाची किती झाले आपले पंधरा तीनापाची किती झाले पंधरा ठीक आहे कळालं त्यानंतर पहा चार गुणिले दोन किती झाली इथं चार दोन्ही आठ पण कसले आठ आहेत तर इथं वजा आठ आता पहा इथं इथं खरं वजा दोन येणार नाही ऑलरेडी हे त्यांनी वजाचं चिन्ह वजा आहे ते इथं वजा चिन्ह त्यांनी दिलेलं आहे नाही इथं खरं तर वजा वजा इथं अधिक यायला पाहिजे हे वजा वजा इथं अधिक होणार आहे वजा वाजा हे अधिक काय झाले वजा वजा अधिक झाले आणि इथं चार दोन निकित झाले आठ झाले आणि मग पंधरा अधिक आठ किती झाले आठ आणि चार बारा आणि तेरा आजचं एक तेवीस इथं अधिक तेवीस असं उत्तर येणार आहे ठीक आहे पण आता पहा इथं जर समजा जर समजा तीन गुणिले इथं पहिली रिकामी जागा काय झाली पहा पाच आली बरोबर आहे आपली आणि हे वजा जे चिन्ह आहे की नाही हे ऑलरेडी तर वजा चिन्ह आपण इथं देतोच आहे वजा वजा ऑलरेडी आपण इथं चिन्ह देतोच आणि नंतर जर नुसतं इथं असेल तर पहा काय होणार आहे इथं नुसतंच दोन येणार आहे जर हे वजा चिन्ह जर त्यांनी इथं गृहित धरून जर दिलं असेल तर इथं काय येणार आहे फक्त दोनच येणार आहे आणि पुढचं गुणिले किती येणार आहे इथं चार असं येणार आहे ठीक आहे कारण त्यांनी इथं पुढं काय दिलेलं आहे पहा आपल्याला इथं परत एक चौकट दिलेली आहे आणि इथं त्यांनी वजा आठ असं लिहिलेलं आहे खरं तर इथं वजा आठ येत नाहीये कारण इथं ऑलरेडी हे वजा चिन्ह असतंच आणि हे दोनचं चिन्ह परत काय आहे तर वजा दोन आहे म्हणजे इथं वजा दोन असल्यामुळे वजा वजा अधिक आठ होणार आहे ठीक आहे मग काही हरकत नाही हेच तुम्हाला सांगते म्हणजे हाच प्रश्न बघा आता इथं दोन पद्धतींनी होणार आहे आता पहिला तर तुमचा क्लिअर झाला आपण पहिला प्रश्न पहिल्यांदा अगोदर क्लिअर करूयात तुमचा पहा इथं तीन गुणिले पाच बरोबर आहे पहिली रिकामी जागा तुमची पाच आहे बरोबर आहे हे कळालं तुम्हाला त्यानंतर वजा आपण लिहितोच आहे ऑलरेडी आता इथं पुढे काय आहे वजा दोन गुणिले चार म्हणून इथं दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये काय येणार आहे चौकटीमध्ये वजा दोन येणारच आहे आलं लक्षात आता इथं पाच तरी किती झाले पंधरा परत इथं बघा वजा वजा अधिक झाले चार दोन झाले आठ आणि पंधरा अधिक आठ झाले तेवीस ठीक आहे आता हे जे दुसरं सोडवलंय ते पहा समजा जर असा असेल हा तीन चार आणि इथं वजा दोनच्या ऐवजी काय असणारे अधिक दोन असणारे आणि इथं पाच आहे तर ते कसं सोडवायचं पहा तीन गुणिले पाच पहिली रिकामी जागा आली आपली पाच बरोबर आहे हे वजाला वजा चिन्ह ऑलरेडी आहेच आहे तुमचं काही हरकत नाही मग इथं दुसऱ्या रिकामी जागा काय येणार दोन ला दो, दोन येणार आहे आणि गुणिले चार आल लक्षात आणि मग तीनापाची परत काय होणार आहे तिसरी रिकामी जागा तुमची पंधरा येणार आहे आणि पंधरामधून आठ गेले किती राहणार आहेत तर सात राहणार आहेत आलं लक्षात म्हणजे या दोन्ही पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो लक्षात आला असेलच तुमचा त्यानंतर पुढचा पहा प्रश्न तिसरा कसा आहे खालील समीकरणामध्ये एक्स ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा हम्म पहिलं समीकरण आहे तीन एक साधिक दोन वाय बरोबर अकरा दुसरं समीकरण आहे दोन एक साधिक तीन वाय बरोबर चार अशी दोन समीकरणे दिलेली आहेत आणि आपल्याला ती दोन्ही समीकरणे सोडवायला सांगितलेली आहेत ती समीकरणे कशी सोडवायची पहा पहिल्यांदा दोन्ही समीकरणांचं तुम्ही नीट निरीक्षण करायचं तर त्यांचे सहगुणक सारखे आहेत का पाहूयात इथं एक्स्ट्रा सहगुणक तीन आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स्ट्रा सहगुणक दोन सहगुणक सारखे नाहीत बरं वायचे सहगुणक सारखे आहेत का तर वायचे सुद्धा सहगुणक सारखे नाहीत त्यामुळे आपल्याला हे सहगुणक सारखे करणं गरजेचं आहे म्हणून मग त्यांनी कृती काय दिली पहा समीकरण एकला टिंबटिंब ने आणि समीकरण दोनला टिंबटिंबने गुणू आता समीकरण एकला कशाने गुणू आणि ऑलरेडी त्यांनी पहा खाली पण पाहायचं कशाने गुणू एक तर आपण समीकरण एकला ह्या तीन ने पण गुणू शकतो आणि दोन ने सुद्धा गुणू शकतो आलं का लक्षात का तर एक्स चे सहगुणक पण आपण सारखे करू शकतो किंवा वायचे सहगुणक पण सारखे करू शकतो त्यानंतर थोडस खाली जाऊन पाहूयात आपण तर काय दिलेलं आहे पहा इथं तीन गुण्हे लिहिले तीन गुणिले तीन दोन वाय बरोबर अकरा म्हणजे हे समीकरण पहिलं आहे या समीकरण पहिल्याला इथं कितीने गुणलेलं आहे तीनने आलं लक्षात या समीकरण पहिल्याला तीन एक्स अधिक तीनएक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा हे आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा या पहिल्या समीकरणाला कितीने गुणलेलं आहे ह्या तीनने ने गुणलेला आहे म्हणून आपण इथं काय लिहिलंय तर कितीने गुणू तीनने गुणू कळालं त्यानंतर म्हणजे या या तीनने गुणले वायचे सहगुणक याचा अर्थ इथं आपल्याला सारखे करायचे आहेत मग इकडे पण वायचा सहगुणक किती आहे दोन ने म्हणजेच दोन नंबरच्या समीकरणाला कितीने गुणावं लागणार आहे आपल्याला इथं दोनने ने जर समजत नसेल तर इथं खाली पाहायचं इथं दिलंय पहा हे दोन नंबरचं समीकरण ऑलरेडी लिहिलेलं आहे दोन एक साधिक तीन वाय बरोबर चार आणि कितीने गुणले दोन ने त्यामुळे या दोन नंबरच्या समीकरणाला कितीने गुणायचं आहे तर दोन ने गुणो आहे गुणून दिलेला आहे त्यांनी गुणलं तर काय होणार आहे तिसरं समीकरण नववे साधिक सहा वाय बरोबर तेहतीस झालं चौथं समीकरण पहा बेदुनी वाई वाई चे, वाई चे चार एक सहा वाय बरोबर आठ आलं आता पहा इथं वायवायचे वायचे सहगुणक सारखे झालेले आहेत म्हणून त्यांनी सांगितलं तीन मधून चार समीकरण वजा करूयात आणि नंतरच्या रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत आता आपल्याला ते सोडवून पाहायला लागणार आहे मग आपण इथं लिहिलं पहा नऊ एक साधिक सहा बरोबर तेहतीस तीन नंबरचं समीकरण लिहिलं आणि चार नंबरचं चा समीकरण लिहिलं चार एक अधिक सहावाय बरोबर आठ वजाबाकी करायची आहे म्हणून प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं अधिकचं वजा झालं इथं अधिकचं वजा आणि इथं अधिकचं पण काय झालं वजा आता नवामधून चार गेले किती राहिले तर पाच राहिले हे अधिक सहाव्याला वजा सहाव्या कॅन्सल झाले बरोबर आहे आणि बरोबर तेहतीस मधून आठ गेले तर किती राहिले तर पंचवीस राहिले म्हणजे पाच एक्स बरोबर किती आले तुमचे पंचवीस म्हणजे ही तर रिकामी जागा तुमची येणार आहे पंचवीस त्यानंतर आता परत एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर गुणाकारातलं पाच इकडे गेले की भागाकारात पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं आपलं पाच म्हणजे इथं एक्स बरोबर किती आलं आपलं पाच आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पहा आता चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पहा आता चौथा प्रश्न काय आहे जर दोन शून्य ही दोन एक साधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल असेल तर के ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा ठीक आहे पहा दोन आणि शून्य ही या दिलेल्या समीकरणाची काय आहे उकल आहे याचाच अर्थ लक्षात घ्या इथं तर एक्स ची किंमत किती आहे दोन असते आणि ची किंमत किती असते तर शून्य असते आल लक्षात म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये एक्सची किंमत दोन ठेवायची आणि वायची किंमत किती ठेवायची तर शून्य ठेवायची मग आता पहा लिहून घेतलं की दोन शून्य ही दोन एक साधे तीन वाय बरोबर के या समीकरणाची काय आहे उकल आहे म्हणजे एक्स बरोबर किती सांगितलं मी तुम्हाला दोन पहिली रिकामी जागा येणार आहे आपल्याला एक्स बरोबर दोन अल लक्षात आणि वाय बरोबर बर ही तर किती आहे शून्य पहिली जी किंमत असते ती एक्स या चलाची असते दुसरी किंमत असते ते वाय या चलाची असते ठीक आहे किंमत घालूयात म्हणजे ह्या दिलेल्या समीकरणामध्ये एक्स बरोबर बर दोन आणि वाय बरोबर शून्य ठेवूयात आपण पहा आता म्हणजे इथं ठेवायचे दोन गुणिले एक्स ची किंमत किती ठेवायची आपल्याला इथं दोन अधिक तीन गुणिले वायची किंमत किती ठेवली शून्य बरोबर के परत ह्या दोघांचा गुणाकाराला करायला बेदुनि चार आणि या दोघांचा गुणाकाराला तीन गुणिले शून्य शून्य बरोबर के म्हणजेच के बरोबर चार अधिक शून्य म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं चार कळेल त्यानंतर आपल्याला शेवटचं यातलं पाचवं गणित पाहायचं आहे पहा काय आहे एक वजा दोन वाय बरोबर पाच आणि दुसरं समीकरण आहे दोन एक साधिक तीन वाय बरोबर दहा अशी दोन समीकरणं आहेत आणि या दोन समीकरणासाठी आपल्याला वायची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे तर पहा काय कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे तर आपण हे पूर्णपणे सोडवूनच घेऊयात त्यासाठी ठेवलेला आहे एक क्रेमल्स रूलच्या पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे हा तीन मार्काला सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तीन मार्काला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो पहिल्यांदा आपल्याला डी ची किंमत काढायची आहे कशाची किंमत काढतो आपण पहिल्यांदा डी बरोबर आहे मग डीची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा दिलेली दोन्ही समीकरणे आपल्याला एकाखाली एक लिहून घ्यावी लागतात त्यानंतर ती त्याच्या सामान्य रूपामध्ये आहेत का पाहायची आहेत त्यानंतर पहा पहिले जे एक्स आहेत या एक्स एक्स या चलाचे आपल्याला सहगुणक लिहायचे इथं काही नाही म्हणजे किती आहे एक इथं एक, एक लिहिला त्यानंतर ह्या चा सहगुणक किती आहे दोन म्हणून इथं आपण दोन लिहिलं त्यानंतर वायचे सहगुणक किती आहे त्याच्या चिन्हा सहित घ्यायचे हे वजा दोन आणि इथलं अधिक तीन कळाला डी कसा काढला परत आपण तिरकस गुणाकार करतो फक्त एक गुणिले तीन वजा गोल कंसात हे वजा दोन गुणिले दोन म्हणजे तीन एके तीन आणि हे वजा वजा काय होणार आहे अधिक केदुनी चार होणार आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं सात डी बरोबर किती आले सात कळालं त्यानंतर आता डी ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो तर ह्या एक्स या एक चलाचे सहगुणक आपण लिहित नाही त्याऐवजी बरोबर चिन्हाच्या पलीकडचे अंक लिहितो मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय आहे पाच आणि दहा वेगळ्या पेनाने लिहिले पहा मी पाच आणि दहा आणि वायचे कोइफिशंट आहे तसेच लिहायचे आहे परत तिरकस गुणाकार काय होणार आहे पाच गुणिले तीन वजा गोल कंसात वजा दोन गुणिले दहा पास्त्रिक किती झाले पंधरा परत इथं वजा वजा अधिक दहा दोन्ही वीस म्हणजे तुमचा डी एक्स किती आला तर पस्तीस आलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला आता डी वाय काढायचा आहे डी वाय काढण्यासाठी एक्स वायचे कोइफिशन वायचे सहगुणक लिहायचे नाहीत मग त्याच्याऐवजी काय करायचे बरोबर चिन्हाच्या पलीकडचे अंक लिहायचे पाच आणि दहा पहा निळ्या पेनाने लिहिलेलं आहे पाच आणि दहा आणि एक्सचे आहे तसेच लिहायचे एक आणि दोन परत तिरकज गुणाकार एक गुणिले दहा वजा पाच गुणिले दोन एक गुणिले दहा 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 एके दहा आणि परत पाच गुणि दहा म्हणजे डी वाय किती आला आपला तर इथं शून्य आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला त्यानंतर पाहता आता आपल्याला याच्यानंतर काय काढायचं एक्स काढायचं आहे एक्स बरोबर डी एक्स छेद काय असते डी बरोबर आहे म्हणजे एक्स बरोबर डी एक्स ची किंमत किती आहे आपल्याकडे पस्तीस आणि डीची किंमत किती आहे सात सात एक सात सातापाचा पस्तीस म्हणजे एक्स बरोबर किती आला आपलं पाच तसेच आपल्याला काय काढायचा वाय काढायचा वाय बरोबर डी साथ, वाय छेद डी असं सूत्र आहे म्हणजे वाय बरोबर डी वाय किती आहे आपल्याकडे शून्य आणि डी किती आहे आपल्याकडे सात म्हणजे वाय बरोबर सातला शून्य आणि भागला तर उत्तर किती येणार आहे शून्यच येणार आहे तर या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा विकृतीयुक्त प्रश्न होता हा रिकाम्या जागामध्ये आपल्याला डी ची किंमत काढायला सांगितली होती ही एक रिकामी जागा होती त्यानंतर आपल्याला डी वायची किंमत काढायला सांगितली होती ही एक दुसरी रिकामी जागा होती त्यानंतर इथं आपल्याला एक्स ची किंमत काढायला सांगितली होती आणि वायची किंमत काढायला सांगितली होती अशा आपल्याला चार रिकाम्या जागा दिलेल्या होत्या क्रेमर्स रूलचा प्रश्न आहे हा कृतीयुक्त पण विचारलेला आहे आणि तीन मार्काला सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कंपल्सरी ह्या तीन मार्काला तर प्रश्न असतोच आहे ठीक आहे तर आज आपण पहा प्रश्न क्रमांक दोन ए दोन गुणांचे प्रश्न कृतीवरती आधारित असतात असे प्रश्न आपण प्रकरण एक गणित भाग एकमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण असं त्या प्रकरणाचं नाव आहे त्या प्रकरणातील दोन गुणांचे प्रश्न आपण आज पाहिलेले आहे प्रश्न क्रमांक दोन ए हा आपला इथं सोडवून झालेला आहे